आणि अजून एक घर आले परत आणि बघूया काय उठवते. तिने पण काहीतरी पकडलं. बीचो बीच मारने का अपन दो साइड पे. इधर रावस भी मारता है क्या? मार पॉपर मारेगा और फिर उधर जाएंगे. क्या मारने का बोलो? पॉपर भी मारो. और एकूण किती किती रुपये सामान असेल सर्व मासे? 3.5 लाख. 3.5 लाख. हा बोलो. सुप्रभात मंडळी, मी ऋषभ संदीप कोळंबकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आता आम्ही म्हणजे मागच्या व्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे आता आपण आहोत गोव्यामध्ये आणि या साईडला आहे महाराष्ट्र, या साईडला आहे गोवा. तर त्यांच्यामध्ये आता आम्ही आहेत इथे एरी तेरेखोल मध्ये आहेत आता आपण. आणि इथून आता मागच्या साईडला तुम्ही बघू शकता समुद्र आहे. त्या समुद्रामध्ये आता आपण फिशिंग करायला जातोय. तर काय ना, मागच्या व्लॉग मध्ये एक सांगायची गोष्ट राहून गेली होती. ती म्हणजे मी या ठिकाणी कसं आलो. तर हे आहेत आपले राकेश दादा. दादा, तर दादांनी मला इन्व्हाइट केलं इथे की तू पण आमच्या बरोबर चल म्हणून. म्हणजे राकेश दादाची आणि माझी ओळख कशी झाली हे मागच्या व्लॉग मध्ये सांगितलं होतं तुम्हाला मी. तर त्याप्रमाणे दादाने मला इथे इन्व्हाइट केलं होतं. आणि दादा म्हणजे आपले आमच्या नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये असतात, मार्गदर्शक. एक आमचे व्यवस्थित काय चुका वगैरे होत असतील व्लॉग मध्ये तरी सुद्धा आम्हाला सांगत असतात. तर थँक्यू दादा आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि गोवामध्ये येऊन फिशिंगची व्हिडिओ आम्हाला बनवण्याचा संधी दिल्याबद्दल दादाचे आम्ही खरंच खूप खूप आभारी आहोत. तर आज आपण बघणार आहोत गोवामध्ये किती मासे मिळतात आपल्याला आणि कुठले कुठले मासे. तर प्रशांत दादा, कुठले मासे आज आपण टार्गेट करणार आहोत? बाराकुडा, बारामुंडी. बाराकुडा, बारामुंडी, स्नॅपर. स्नॅपर और जीटी. और जीटी, जीटी जायंट फिश म्हणजे कोकर, बारामुंडी असे मोठमोठे मासे आज आपल्याला टार्गेट करायचे आहेत. आणि त्यासाठी सर्व ही हे बघा तुम्ही बघू शकता रॉड वगैरे सर्व सेटिंग चालू आहे. आणि इथे आहेत राशीद भाई, ते सुद्धा आपली रॉडची सेटिंग करतायत. आणि आज आपल्याला लिओ दादा आणि विलझान भाई आपल्याला घेऊन जाणार आहेत समुद्रामध्ये. हे बघा, हे राकेश दादाकडे एवढे सारे हुक्स आहेत, गरी आहेत. आणि इथे आहेत ना प्रत्येकाचं सामान वेगवेगळं असतं. आणि राशीद भाई इकडे हे एवढे सारे मासे आहेत, अजून सुद्धा खूप सारे मासे आहेत. पण आता कुठले मासे या पाण्यात टाकायचे तो विचार करतायत आता लिओ दादा आणि राशीद भाई. आणि हे बघा, राकेश दादाकडे एवढे सारे मासे आहेत, अजून सुद्धा आहेत खूप. हाँ, पता चलता है कितनी साइज का है ये. 5 मीटर डीप जाता है, मतलब 15 फीट. ये और ये देखिए, ये दिख रहे हैं ना तेरे को, ये 8 मीटर है. ये 8 मीटर से. और ये निकालो, मेरे हाथ में घुस गया. आराम से, आराम से. इसमें है ना 6 to 9 meters लिखा हुआ है. डीप जातो पाण्यामध्ये. जितना तू लंबा छोड़ेगा ना, उतना वो नीचे जाएगा. ओके, डीप सी में चलेगा, ये इधर खाड़ी में चलेगा. ओके, अच्छा. हाँ, खाड़ी मध्ये टाकणार. अभी कैसा है, पानी कम है अभी. हाँ, तो अपन ये छोड़ेंगे 3 to 5 meters. ओके, जब डीप में जाएंगे तो फिर वो छोड़ेंगे. अच्छा, 3 to 5 meters वाला आता हा मासा या खाडीमध्ये टाकला जातोय. प्रत्येक ठिकाणी इथं वेग पाण्याच्या अंदाजानुसार वेगवेगळे मासे त्या ठिकाणी सोडावे लागतात. हे सुतर्फेनी राकेश दादांनी घरून आणली होती पार्सल आपल्या मुंबईवरून खास आपल्यासाठी इथे. ना कालपासून मी खूप एक्साइटेड होतो की आपल्याला आता गोवामध्ये फिशिंग करायला जायचं आहे. तर त्यासाठी आणि तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बघायला मिळणार आहे. आता आपण आहोत तेरेखोलच्या खाडीमध्ये. या बाकी काय एवढं असं काय, कोकणपेक्षा वेगळं आहे गोवा, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. म्हणजे आपल्या कोकणातच असल्यासारखंच फील येत आहे. दोन्ही साईडला गर्द झाडी, मध्ये ही नदी आणि या साईडला आहे फेरी बोट. गोवा आणि महाराष्ट्राच्या मध्ये जी नदी आहे तर त्यामध्ये ही फेरी बोट लागते तुम्हाला. आराम बोल. मित्रांनो, आता आम्ही समुद्राच्या एकदम तोंडाजवळ आहोत आणि ही खाडी आहे आणि या ठिकाणी हा एक क्रॉस आहे. हा क्रॉस पाण्यामध्ये आहे ना ब्रिटिश काळापासून उभा आहे आणि सीझन वाईज आहे ना या क्रॉसच्या आजूबाजूला सुद्धा मासे मिळून जातात, खूप सारे मासे मिळून जातात. पण आज तो सीझन नाही आहे म्हणून आपण आता इथून पुढे जातो आणि इथे सुद्धा मासे पकडत आपण थांबलो असतो.
आणि अगोदरच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं ना, तो हाच आहे तेरेखोल फोर्ट. समुद्र किनारी वसलेला असा हा तेरेखोल फोर्ट खूप सुंदर आहे आणि निसर्ग रम्य वातावरणात आहे. आणि याच्याबद्दल जर तुम्हाला फुल डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल ना, माहितीपूर्ण व्हिडिओ बघायची असेल, तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी जाता जाता याबद्दल यावरती सुद्धा व्हिडिओ नक्की बनवेन. आणि बघा या घारीने आहेत ना एक माकूल उठवला, माकूल म्हणजे स्क्वीड बोलतात त्याला. आणि अजून एक घार आले परत आणि बघूया काय उठवते. तिने पण काहीतरी पकडलं आहे. हा पण स्क्वीडच आहे म्हणजे माकूलच आहे. दोन माकूल पकडले दोन घारींनी. पण ज्यावेळी म्हणजे घार वगैरे मासे पण पकडते ना तेव्हा खूप मोठे मोठे मासे पकडतात. कारण आमच्या समुद्रावरती वगैरे जेव्हा अशी जात असतील ना घारी, तर त्यांच्या पायातून वगैरे असे पकडलेले मासे खाली पडतात आणि ते खूप मोठे मासे असतात. भरपूर वेळा आम्हाला असे मासे मिळालेले आहेत. आणि आता आपण पुढे समुद्रात जातो आहे. काय एवढं रिपोर्ट मिळालेला नाही म्हणून आता आपण समुद्रात जातो पुढच्या साईडला. किती अंतरावरती जाणार आहे आता आपण? 15 वावा पर्यंत. म्हणजे आता आपण खेळत खेळतच जाणार आहे म्हणजे मासे पकडतच जाणार आहे. आपण आहोत ना रेडी गाव आहे आपल्या पाठच्या साईडला, तो रेडी गाव. रेडी गावच्या समोरच्या साईडला आहेत आपण, मासेमारी करतोय. आणि हा एरिया पण खूप सुंदर आहे, इतकी शांतता आहे ना या ठिकाणी. खरंच खूप मन प्रसन्न होतं हा एरिया सर्व बघून. आणि त्याचप्रमाणे मागच्या साईडला या डोंगराच्या पलीकडे रेडीचा गणपती आहे, जो खूप प्रसिद्ध आहे आपल्या सिंधुदुर्गमधले, महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध गणपतींपैकी एक आहे तो रेडीचा गणपती. हे बघा हे आता दिसतोय ना जो कळस, तर तो त्याच मंदिराचा दिसतोय. तर याच्यावरती सुद्धा व्हिडिओ हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पहिले इधर ठीक है, बीचो बीच मारने का अपन दो साइड पे क्या मार, इधर रावस भी मारता है क्या मार, पॉपर मार देगा और फिर उधर जाएंगे क्या मारने का बोलो, पॉपर भी मारो और एक वो भी लेते हैं. एक 1700 रुपए का. हाँ 1700 रुपए का. ओ आणि हे सर्व ओके, या बॅगेत फक्त माशेच आहे सर्व. आई शपथ, या बॅगेत पूर्ण सर्व माशेचं सामान आहे म्हणजे मासेच आहेत. आणि ती एक बॅग आहे ना, एकूण किती किती रुपयाचं सामान असेल सर्व मासे? 3.5 लाख. 3.5 लाख. तर मित्रांनो दादाकडे आहेत ना, प्रशांत दादाकडे 3.5 लाखाचे मासेच आहेत नुसते हे. एवढे बापरे एवढे मासे पकडण्याचे हौशी आहेत. तर आता आपण मासे पकडत पकडत, म्हणजे मासे तरी मिळाला नाही पण प्रयत्न करत करत आता आपण एवढ्या आतमध्ये आलोय. तर या स्पॉट जवळ बघूया आता इथे तरी आपल्याला मासे मिळत आहेत का ते. तर या दगडाजवळ आहेत ना, या एरियाचं नाव काय? मामा भांजा. मामा भाचे म्हणजे हा मोठा दगड मामा, लहान दगड भाचा. तर मामा भाचे या स्पॉट जवळ आता आपण फिशिंग करत होतो. पण इथे पण काय जेलीफिश जास्त असल्यामुळे आहेत ना, या म्हणजे या पाण्यात जेलीफिश जास्त आहेत त्याच्यामुळे काय एवढा रिपोर्ट नाही इथे पण मासे नाही. तर आता आपण पुढच्या साईडला जातो इथून, बघूया त्या ठिकाणी आपल्याला काय रिपोर्ट मिळतो काय. दादा तू किती वर्ष मासेमारी करतो आहेस? मी 2016 पासून ह्या लाईन मध्ये. 2016 पासून? आणि मी जास्त करून मी प्रशांत भाई बरोबर फिशिंगला येतो. ओके ओके. आणि मजा घेतो इथे. म्हणजे ही आवड तुला अगोदर पासूनच होती की? आवड मला लहानपणापासून होती. पण ऍक्च्युली ना मी लहानपणी हँडलाईन खेळायचो. हा म्हणजे तंगूस असतो ना काय मासे पकडायचो गावी. आणि दुसरं मला जाळ्याने मासे पकडायला आवडायचे. आणि तू आपलं मालगुण मध्येच घर असल्यामुळे आपल्याला काय समुद्र किनारपट्टी जवळच होती, घराच्या मागे समुद्र लहानपणापासूनच आवड लागलेली होती. आणि आतापर्यंत किती मोठे मोठे मासे पकडले साधारण? आम्ही जास्तीत जास्त मोठा मासा ना 18 किलोचा पकडलेला. 18 किलोचा? कुठे पकडलेला? तो आमच्याच खडपाला पकडला, मालगुंडलाच. ओके. आणि नंतर मी सुरमई पकडली ती 15 किलोची. हो सुरमई याच्यापेक्षा मोठा मासा मोठा नाही पण तेवढं पण खूप झालं, एक आवड म्हणून आवड म्हणून छंद म्हणून खूप मजा आली. आणखी मजा पण येते. बरोबर. प्रशांत दादा तुम्ही किती वर्ष आता मासेमारी करताय? 1918 इयर्स का आता तपसे. 19-20 वर्षाचे असल्यापासून तुम्ही मासेमारी करताय. आणि आता कुठपर्यंत फिरून आलाय मासेमारी करण्यासाठी? अंदमान निकोबार. म्हणजे तिथून पण फिरून आलाय. आणि आतापर्यंत तुम्ही सर्वात मोठा मासा केवढा पकडलात काय? वेरावल मे 108 किलो. 108 किलो? बापरे. आणि किती वेळ लागला होता हा मासा पकडायला, मोठा मासा? म्हणे ना बाबा 1.5 तास. 1.5 तास खेळत खेळत त्याला पकडायला लागला होता. खूप सारा एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे. वापस जा रहे हैं.
आज का नहीं मुझे आज आपले मासे का नहीं मिलते थे। हाईटेक शुरू हो गए और इतना बैक वाटर में एक बार चांस लेंगे। ओके तो भर्ती शुरू झाल्यामुळे कदाचित आपल्याला हे होते का? आज आहे ना पाण्यात जेलीफिश पण भरपूर आहे आणि पाण्याला भरती पण लागली आहे, त्याच्यामुळे कदाचित मासे मिळत नसावेत असं दादा बोलत आहेत। बघू अजून आपल्याला थोडा वेळ आहे इकडे मासे पकडायला, तर त्यात अजून कुठला मासा मिळतोय का बघूया आपण। आतापर्यंत इथला मासा मिळाला नाही ठीक आहे, पण हा सर्व निसर्ग आहेत ना इथला बघून खरंच खूप मन प्रसन्न झालं। पण इथून समुद्रातून बॅक वॉटरला जातोय, म्हणजे मगाशी ज्या ठिकाणी आपण खाडीमध्ये होतो तिकडे जातोय। तिकडे बघूया काय रिपोर्ट आहे आणि तिथे नसेल तर मग दुसरा प्लॅन कुठे जात आपला? तारकर्ली मालवणला जाणार। आता आम्ही जातो बॅक वॉटरला, तर बॅक वॉटर मध्ये बघूया कुठले मासे मिळत आहेत का ते। आता या समुद्रामध्ये तर आपल्याला काहीच रिपोर्ट मिळाला नाही, एक पण मासा मिळाला नाही, बॅड लक। हे असं होतच असतं म्हणजे प्रत्येक वेळी मासे मिळतात असं नाही, काही वेळा खाली आत सुद्धा आपल्याला परत परतावं लागतं। आणि एवढा सर्व प्रवास करून आता आपण परत जेटीवरती आलो आहे आणि आज आपल्याला निराश व्हावं लागलं, एकही मासा मिळाला नाही। आणि खरं तर ही सर्व रियालिटी आहे, प्रत्येक वेळीच मासा मिळतो असं नाही, पण ठीक आहे मासे तर काय मिळाले नाहीत, पण फिरायला मिळाल्याचं मला एक समाधान मिळालं। तर मित्रांनो आता परत आपण आपल्या जेटीवरती आलेलो आहोत आणि आज काय आपल्याला काहीच एक पण मासा मिळाला नाही। तर हा व्हिडिओ टाकू नको असं करत होतो, पण शेवटी मेहनत केली आहे मी पण, एवढा जाऊन आतमध्ये शूट वगैरे केलं आहे। ठीक आहे आपल्याला काय मासे तर मिळाले नाहीत, पण एक वेगळी जागा बघायला मिळाली, म्हणजे ते रेडी गणपतीच्या समोरचा सर्व तो एरिया, समुद्रातील एरिया आणि ही गोवा म्हणजे ही तेरेखोलची खाडी वगैरे। तर म्हटलं एवढी मेहनत केली तर व्हिडिओ टाकूया, तुम्हाला दाखवूया नेमकं कसं काय आहे ते, कारण प्रत्येक वेळी मासे मिळतात असं नाही आहे। तर ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। यावेळी मासे मिळाले नाही, पण पुढच्या वेळी अजून आपण पुढे जाणार आहोत, तर तिथे मासे बघूया किती आपल्याला मासे मिळतात वगैरे काय ते। तर भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय।